बेळगावशिला रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स तिसऱ्या कर्नाटक रँकिंग ओपनस्टर रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये सहभागी झाले होते. ही स्पर्धा दिनांक 8 ते 10 सप्टेंबर रोजी कलबुर्गी येथे पार पडली. या चॅम्पियनशिपमध्ये 13 जिल्ह्यातील 450 स्केटर्सनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या स्केटर्सनी 11 सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य अशी 19 पदके मिळवली आहेत. सौरभ साळुंखे 3 सुवर्ण, जान्हवी तेंडुलकर 3 सुवर्ण, अवधूत मोरे 3 सुवर्ण, विश्वतेज पवार 2 सुवर्ण, अनघा जोशी 3 रौप्य, दुर्वा पाटील 1 कांस्य, शर्वरी साळुखे 3 कांस्य, सत्यम पाटील 1 कांस्य, कुलदीप बिर्जे 1 कांस्य अशी पदके त्यांनी मिळवली आहेत. हे सर्व स्केटर्स केल स्केटिंग रिंग आणि गुडशपा स्केटिंग रिंग येथे सराव करत असून त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगने आणि अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन लाभत असून डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाडगे, राज घाडगे, उमेश कलघडगी, प्रसाद तेंडुलकर, इंदुदास सीताराम, सरचिटणीस KRSA यांचे प्रोत्साहन मिळत आहे. Myself Sharvari Saloke and had participated in third ranking championship which was held in Kalburgi where I bagged three bronze medals. Thank you. My name is Anga Joshi. I had participated in third ranking state championship held in Kalburgi. I got 3 silver medals. My name is Saurabh. I participated in third state ranking. I got 3 gold medals held in Kalburgi. Thank you. Dhruva Sagar Patil. I got in skating 1 bronze and 1 gold medal held on Kalburgi. Thank you. माझं नाव सूर्यकांत हिंडलगेकर असून मी बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटिंग कोच आहे. बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनची टीम थर्ड रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या स्केटर्सांनी 11 गोल्ड मेडल, 3 सिल्वर मेडल आणि 6 ब्रॉन्झ मेडल जिंकून 19 पदके जिंकून बेळगावचं नाव उंच केले. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.